नमस्कार, मी आप्पासाहेब भिसे, महादन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे या कंपनीत कार्यरत आहे. आज आपण मका या पिकावरती चर्चासत्र या ठिकाणी सांगणार आहे आम्ही की मका पिकाला 8-21-21 हे नवीन आमचे क्रॉपटेक ग्रेड आलेले खत आम्ही वापरलेलं आहे. प्रति एकरे पहिला डोस लागवडीबरोबर 60 किलो, बेन्सल 10 किलो अशा पद्धतीने पहिला डोस आम्ही मक्याला लागवडीबरोबर दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा डोस 30-35 दिवसांनी 60 किलो क्रॉपटेक, 1 युरियाची बॅग असा मका पिकासाठी हा डोस दिलेला आहे. मका ही साधारण 2 महिन्याची झालेली आहे आणि मकेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मकेच्या पानाची रुंदी या ठिकाणी अतिशय चांगली झालेली आहे. तसेच मकेचा हा स्टंप जो आहे ते अतिशय स्टंप चांगला मजबूत झालेला आहे. तसेच मकेची शाखी वाढ या ठिकाणी अतिशय चांगली झालेली आहे. त्याच्यातून आपल्याला असं दिसतंय की मका जो स्टंप बनलेला एकदम वजनदार स्टंप या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळून महादन क्रॉपटेक 8-21-21 हे खत वापरल्यामुळून मकेला अतिशय चांगला फायदा आणि चांगला पशुखाद्याचा चारा म्हणा किंवा मकेची जी कणस निघणार आहे ती मोठी आणि जोमदार या ठिकाणी आपल्याला निघताना दिसत आहे. तर या क्रॉपटेक 8-21-21 खतामध्ये 8 प्रकारचे आम्ही अन्नद्रव्य या ठिकाणी मिक्स करून आपण एकाच दाण्यामध्ये दिलेले आहेत. नत्रस, पुरत, पालाश हे मुख्य 3 अन्नद्रव्ये, त्यानंतर सल्फर आणि मॅग्नेशियम हे दुय्यम अन्नद्रव्ये आणि झिंक, फेरस, बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्ये, असे सर्व अन्नद्रव्ये आम्ही एकाच दाण्यात टाकल्यामुळून सर्व खत देताना एक समान या ठिकाणी खत पडल्यामुळून मकेची सुद्धा उंची, काळोखी, पानाची जाडी, रुंदी अतिशय एक समान पद्धतीने वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तसंच आता आम्ही त्याच्या शेजारी एक प्लॉट जे केलेला आहे त्याला आम्ही शेतकरी प्रॅक्टिस म्हणजे शेतकरी कशा पद्धतीने खत वापरतो ते त्या ठिकाणी ह्या साईडच्या प्लॉटला वापरलेलं आहे, आपण ते पाहूया आता. तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर माझ्या उजव्या साईडला आपण जसं शेतकरी नेहमी अनबॅलन्स खत या ठिकाणी वापरलं जातं म्हणजे युरिया, सुपर, 10-20-12-32 असं अंदाजे खतं वापरली जातात त्या पद्धतीचा ह्या साईडला प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटची लागण एकाच तारखेची आहे. दोन्ही प्लॉटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर ह्या प्लॉटमध्ये शाखी वाढ चांगली झालेली आहे, उंची चांगली झालेली आहे. ह्या प्लॉटमध्ये उंची या ठिकाणी थोडीशी कमी झालेली आहे. त्यानंतर जर ह्याचा स्टंप बघितला तर अतिशय जाड झालेला आहे. ह्या ठिकाणी ह्या मोड जो आहे मोडाचा स्टंप या ठिकाणी कमी जाडी झालेली आहे आणि हिरवेगारपणा या ठिकाणी क्रॉपटेक 8-21-21 शेड्यूलप्रमाणे वापरलेली मका अतिशय हिरवीगार आहे. या ठिकाणी थोडासा पिवळसरपणा आहे. अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी क्रॉपटेक खताचा मका पिकासाठी आलेला आहे. तर आपण सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की मका उत्पादक करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी किंवा चारा उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी मका पिकासाठी क्रॉपटेक 8-21-21 हे खत जर वापरलं तर निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये 5-10% उत्पादन वाढण्याची हमी आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहे. धन्यवाद.